भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आज माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी व्ही नरसिंहराव तसंच हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. एक अतिशय विद्वान राजकारणी असलेल्या नरसिंह राव यांचं देशाच्या प्रगतीमध्ये अतुलनीय योगदान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी विविध पदांवर राहून देशाची मोठी सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसंच अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचं दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्वपूर्ण ठरलं असं मोदी यांनी म्हटलं आहे. चौधरी चरण सिंह यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ठामपणे ते उभे राहिले. त्यांचे आपल्यात शेतकरी बंधू भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात स्वामीनाथन यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले आहेत असं पंतप्रधानांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना सांगितलं. अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य अमूल्य आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.